जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं. पतंग महोत्सवाच्या निमित्ताने विविध रंगांच्या आणि आकारांच्या असंख्य पतंगांनी दांडी किनारा पतंगमय झाला होता. याला मिळालेला प्रतिसाद पाहून दरवर्षी पतंग महोत्सव आयोजित करणार असल्याची घोषणा आमदार वैभव नाईक यांनी केली. आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवण दांडी किनारी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. राजकोट, सुरत, केरळ, पाचगणी मधील राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले पतंग प्रेमी या महोत्सवात सहभागी झाले होते. रे फिश, डॉरेमॉन, टायगर, कॅट, फिश, तिरंगा असे विविधारंगी पतंग खास आकर्षण ठरले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांसह मान्यवर उपस्थित होते. पहिल्यांदाच पतंग महोत्सव आयोजित केल्याने साऱ्यांनाच या महोत्सवाची उत्सुकता होती, त्यामुळे मालवणवासियांनी या महोत्सवाला गर्दी केली होती. बच्चे कंपनी बरोबरच अनेकांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. आमदार वैभव नाईक यांनी सहकुटुंब पतंग उडवण्याचा आनंद लुटला. या पतंग महोत्सवाचे खास ड्रोन कॅमेराने चित्रीकरण करण्यात आले. या मतदारसंघाला विकासाची दूरदृष्टी असलेला आमदार लाभल्याचे गौरवोद्गार भाजप युवा नेते संदेश पारकर यांनी काढले. आमदार सातत्याने आपल्या बरोबर राहायला पाहिजे, आपल्या मतदारसंघामध्ये राहायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे काम आहे त्या कामाची चर्चा सातत्याने होत असते. आणि म्हणून ज्यावेळी एखाद्या तरुण सहकारी एखाद्या उमेदीनं विश्वासानं आपण जी दिलेली जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करतोय त्यावेळी तितकाच आशीर्वाद जनतेचा तितकाच पाठिंबा ही देण्याची गरज या मालवण कुळा मतदारसंघातल्या माझ्या मतदारांची आहे. आणि मला विश्वास आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा ते मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघातून निवडून येतील आणि जी उर्वरित काम आहे जी उर्वरित या विकासाची जी काम आहे ती नक्की त्या ठिकाणी पूर्ण करतील. सुलीन स्पर्धा होते त्याचप्रमाणे या स्पर्धा सुद्धा आपल्याला या पुस्तकामध्ये भविष्य घेतला पाहिजे. नगरपालिकेचं सुद्धा सहकार्य त्याबद्दल लागेल, आपल्या दांडी भागातील गावातसुद्धा सुद्धा सहकार्य लागेल. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख दांडीची ओळख त्या ठिकाणी पतंग महोत्सव म्हणून या ठिकाणी एक आपण 26 जानेवारी असेल ते एक तारीख आपण नक्की करूया की त्यावेळी आपण हा पतंग महोत्सव दरवर्षी आपण या ठिकाणी घेतला पाहिजे. आपल्याला आत्मनिर्भर शिवराज्याचे मंदिर सुद्धा या ठिकाणी भव्यदिव्य करण्यासाठी सुद्धा 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि या कामाचं टेंडर सुद्धा या ठिकाणी निघालं आहे. आपल्याला दिसेल की या विभागातील जे जे पर्यटक दृष्ट्या चांगल्या गोष्टी आहेत त्या करण्याचा सुद्धा आपण प्रयत्न या ठिकाणी करतोय. आज खऱ्या अर्थाने या मालवणमध्ये जे पर्यटक येतात त्या पर्यटकांनी किल्ला बघितल्यानंतर या ठिकाणी वॉटरस्पोर्ट केल्यानंतर त्यांना सुद्धा अनेक चांगली ठिकाणं या ठिकाणी भेटली पाहिजे, त्यांना आपण सौजन्याची वागणूक दिली पाहिजे आणि यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न केले तर निश्चितपणे परत परत पर्यटक या जिल्ह्यामध्ये येतील, आपल्या मालवणमध्ये येतील. आपल्याला माहिती असेल की मालवणचा आता आपण ज्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ज्या ॲडव्हर्टाईज काढल्या आहेत त्यामुळे सर्वात जास्त ॲडव्हर्टाईज आपली मालवण पर्यटन कारकिर्दी दांडी या भागाची आहे. आणि खऱ्या अर्थाने गेल्या वेळी चिवला बीजवर अनेक कार्यक्रम झाले, आता आपण हळूहळू दांडी भागात सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करून हे बंदर सुद्धा विकसित करण्याचं काम बीच आपल्याला सर्वांना या ठिकाणी करायचं आहे. आपण नारायण दुर्गेने सांगितल्याप्रमाणे हा बीच कम बंधारा त्याचा जवळजवळ 100 कोटीचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर आपण करण्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि त्याची बजेट सुद्धा या ठिकाणी बदलली आहे. येणाऱ्या 26 फेब्रुवारीच्या आमचं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये या प्रकल्पासाठी तरतूद करण्याची आपण पहिली पायरी या निश्चित या 26 फेब्रुवारीच्या आपण करू. आणि Thank you.